मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत संपन्न झाला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केले की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे 3000 रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्याने मला आशीर्वाद दिला नाही मी तुमचा भाऊ, ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असे मिश्किल वक्तव्य रवी राणा यांनी केले आहे. ज्याचे खाल्ले त्याला जागले पाहिजे तर सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असे मत रवी राणा यांनी मांडले आहे. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये 1700 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्याल. काय द्याल? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नोंदणीकरणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात होत करा? ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. कि या सरकारने पहिले दिलेलं आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा राहा.